प्रदीप दादांना मी सांगितलं की कुस्तीच्या कार्यक्रमामध्ये लोकांना भाषण केलेले फारसे आवडत नाही, कारण लोक कुस्ती पाहायला आलेले असतात। तथापि मी केवळ शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी आलो आहे, कारण महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा महाराष्ट्राचं वैभव आहे। महाराष्ट्राला सगळे चांगले पहलवान या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतनं या ठिकाणी प्राप्त होतात आणि एक मोठी कुस्तीची परंपरा आहे। आपल्याला कल्पना आहे खरं म्हणजे आपल्या देशामध्ये तर महाभारताच्या कालापासून कुस्तीची परंपरा आपण पाहतोय आणि महाराष्ट्राने खाशाबा जाधव यांच्या रूपानं पहिलं ऑलिम्पिकचं मेडल कुस्तीमध्ये मिळवून दिलं। पण त्याचवेळी तडस साहेब म्हणाले खरंय की त्याच्यानंतर आता आम्ही ऑलिम्पिक असो का एशियाड असो महाराष्ट्राचा पहलवान पदक प्राप्त करेल अशा प्रकारची त्या ठिकाणी वाट पाहत असतो। यावेळी देखील 100 पेक्षा जास्त पदकं एशियाडमध्ये आपल्याला मिळाले, पण कुस्तीमध्ये महाराष्ट्र त्या ठिकाणी दिसला नाही, त्यामुळे तडस साहेब मोठ्या प्रमाणात आपल्याला काम करावं लागेल।